ने हे सगळं नियोजन केलं आदरणीय पवार। तर अमोल कोल्हे सध्या विजयाच्या उंबरठ्यावर आहेत। नरेंद्र मोदी यांच्याबरोबर अमित शहा यांची चंद्राबाबू यांच्यासोबत सध्या चर्चा सुरू आहे। दिल्लीमध्ये हालचाली वाढल्यात। चंद्राबाबू एनडीए सोबत आंध्रामध्ये चंद्राबाबू यांचे 16 उमेदवार सध्या पुढे आहेत। इंडिया आघाडी सुद्धा चंद्राबाबूंच्या संपर्काच्या तयारीमध्ये आहे आणि त्यामुळेच नरेंद्र मोदी हे आंध्रच्या चंद्राबाबू नायडू यांना त्यांनी फोन केलेला आहे आणि चंद्राबाबू नायडू यांच्याशी त्यांनी चर्चा केली आहे। आपण एनडीए सोबत असं चंद्राबाबू नायडू यांनी म्हटलेलं आहे। आंध्रामध्ये त्यांचे 16 उमेदवार पुढे आहेत। केशवजी 292 आकडा जरी एनडीएचा दिसत असला तरी भाजप 234 वर त्या ठिकाणी आघाडीवर आहे आणि त्यामुळे हालचाली वाढलेले आहेत एनडीए मधल्या घटक पक्षांशी चर्चा करण्यासाठी। 176 जागा अशा आहेत आत्ता या क्षणाला, मी आत्ता एक 5 मिनिटावर बघत होतो, 176 जागा अशा आहेत की ज्याच्यामधला लीड हा 5 ते 10 हजारच्या दरम्यानचा आहे। त्याच्यामुळे या 176 जागांमध्ये जर समजा झालं काही कमी जास्त होऊ शकतं आणि आम्हाला विश्वास आहे की आम्ही 272 पर्यंत जाऊ। जरी आत्ता 234 असतील तरी सुद्धा ती जातो आकडा वाढेल आणि 300+ एनडीए नक्की जाईल, तो फार अंतर नाही आहे, त्यामुळे 300+ होईल। त्यामुळे मग हा विश्वास आहे तर मग चंद्राबाबू किंवा मग म्हणजे ही चर्चा कशासाठी? मुळात असं आहे की चंद्राबाबू आंध्र प्रदेश आम्ही जिंकलंय, चंद्राबाबू एक विजयी त्या ठिकाणचे नेते राहिलेत आणि ही साधारणतः त्यासाठी जर फोन केला तर त्यात गैरमनाचं कारणच नाही काही। आणि म्हणून ऑलरेडी चंद्राबाबू एनडीएमध्ये आहेत, म्हणजे चर्चा किंवा म्हणजे फोन करणं हे नॅचरल गोष्ट आहे। अभिनंदनचा फोन त्यांनी केला असेल ही एक सहज गोष्ट आहे। जर एखाद्या एनडीए बाहेरच्या मित्रपक्षाला कोणाला फोन केला गेला असता तर गोष्ट वेगळी होती। ही एक नॅचरल प्रोसेस आहे। अभिनंदनचा फोन केला असेल अशा संवाद असतोच नेहमी एनडीएच्या घटक पक्षांमध्ये, त्यामुळे तो असणारच संवाद त्यामध्ये। जी खूप खूप धन्यवाद केशवजी, थँक्यू। तर इथे आपण पाहिलेलं आहे की चंद्राबाबू नायडू यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन केलेला आहे आणि इंडिया आघाडी सुद्धा चंद्राबाबूंच्या संपर्कात असल्याची माहिती आहे। आकडे पसरण्याच्या शक्यतेमुळे राजधानी दिल्लीमधल्या हालचाली आता प्रचंड वाढलेल्या आहेत। एनडीएचा आकडा महत्वाचा ठरणार आहे सत्ता स्थापनेसाठी आणि त्यामुळे जे घटक पक्ष आहेत त्यांच्याशी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संवाद साधतायत। चंद्राबाबू एनडीए सोबत आहेत आणि तरी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याशी संवाद साधलेला आहे, फोन केलेला आहे। आकडे पसरण्याच्या शक्यतेमुळे राजधानी दिल्लीमध्ये हालचाली वाढलेल्या आहेत। नरेंद्र